कोल्हापुरातून बोलतोय, येणार आहे आम्ही नाशिका मध्ये, आमच्या लग्नाचं हे ठरलं होते. हॅलो, नवरीचा घागरावरना मी बनवून दिल बरं का? नवरीचं नाही, आमच्या मुलाचं लग्न ठरले. हा राहू दे ना, त्यांचा कपल ड्रेस माझ्याकडे ठेवा, एक सारख्या कपड्यात बनवू आपण. जर झाला असेल तर काही वांदा नाही त्यांचा. नवरीचा तुम्ही कोण बोलताय? हॅलो, मुलाचे कपडे काढाय. हा भाऊ बोलतोय मी स्वतः, जगूभाऊ. जगूभाऊ नमस्कार. नमस्कार, या बरं का तुम्ही, या तुम्हाला मुलाचे काढायचे. हॅलो, मुलाचे काढायचे कपडे. चालेल, मुलाचे काढून घ्या. ओके. आणि हॅलो, तुम्ही आता गडबडीत आहे का? अर्ध्या तासात फोन लावा जरा. कपडे काढायचे होते, कधी येऊ? अहो मला फक्त तुम्ही एक अर्ध्या तासात फोन लावा, खूप गर्दी आहे ना. ठीक आहे. कुठे आहे तुम्ही आता? हॅलो. हॅलो जगूभाऊ. हा बोला ना, मी कोल्हापूरून बोलताय ना? आम्ही येणार आहोत कोल्हापूरहून. तुम्ही फोन येणार एवढं सांगा, केव्हा येणार? तुम्ही चिडून फोन ठेवला तर आम्हाला मुलाचे कपडे काढायचे राहिले ना. आता कधी काढायचे? तुम्ही सांगा हो फक्त, काही टेन्शन नाही घ्यायचं. तुम्ही असं इन्सल्ट नका ना करू. आम्ही आता लग्न ठरलंय आमच्या मुलाचं, आधी आमचा मुलगा आला 40 उशिरा ठरलंय लग्न, आधीच आम्ही कावलोय. आणि तुम्ही हॅलो काबरा साहेब, आम्ही कोल्हापूरून नाशिक मध्ये आमचा मुहूर्त ठरलाय, तुमचा नंबर आम्हाला दिला. एवढं सांगा आम्हाला काही द्यावं. तुम्ही असं चिडून तुम्ही फोन ठेवला आम्हाला वाईट वाटलं. नाही नाही, कधी वाईट वाटायचं नाही. माझ्याकडे सगळे खुश राहतात, सगळे खुश राहतात, काही टेन्शन नाही घ्यायचं. केव्हा येणार एवढं सांगा ना. कधी काढायचे कपडे सांगा पोराचे. अहो तुम्ही सांगा हो, माझं काही नाही दादा, माझ्याकडे काय कारागिराची गर्दी म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही अजूनही हसताच आमच्यावर काबरा साहेब. नाही कधी असणार नाही जिंदगीत, आपण कधी असत नाही. केव्हा येणार बोला लोक? सगळेच कपडे काढायचे आम्हाला, अगदी पूर्ण बनियन बिनियन सगळे त्याच्या तुमच्याकडे. सगळे नाही आमच्याकडे, बनियन टोपी तावेल हे नाही आहे ना आमच्याकडे, फक्त खास कुर्ता पायजामा. लग्नाचे काढताना तुम्ही कपडे? लग्नाच्या कपड्यामध्ये आमच्याकडे तुम्हाला भेटेल कुर्ता पायजामा. त्याच्या आत घालायला बनियन नको का नवऱ्या मुलाला? काबरा साहेब असं तुम्ही असं का बोलताय तुम्ही? काय घालायला पाहिजे त्यांना? आत बनियन घालायला नको का कुर्त्याच्या आत? चला तुमच्याकडे बनियन आणून देऊ. चला अजून बोला. एकदा तुमच्या दुकानात आलं की बाहेर जायची गरज नाही असं आम्हाला पाहुण्याने सांगितलं देशपांडे. बनियन टोपीच नाही, बनियन नाही आमच्याकडे. टोपी मागितली का मी तुम्हाला? टोपी मागितली का काबरा साहेब? टोपी कुणाला घालताय तुम्ही? हॅलो तुम्हाला काबरा परत लावतो. हॅलो, दोन कारागीर बसलेला, चांगला वाटत नाही त्यांना. आम्हाला चांगलं वाटतं काही टोपी घालून घ्यायला स्वतःला. सॉरी. हॅलो काबरा साहेब. हॅलो ठेवू का? अहो तुम्ही सगळे असू राहिले. हॅलो कोण राहिले? रावसाहेब आहे ना? रावसाहेब आम्ही आहोत इथं, म्हणजे तुम्ही आमची चेष्टा करून राहिले सारखे. तुम्ही रावसाहेब नाव आहे? मग काय चूक आहे का? आमचं नाव रावसाहेब ठेवलं आमच्या आई वडिलांनी. ते तुमचं नाही? नाही, मी परत लावतो. परत लावून काय माझं नाव बदलणार आहे काय? तुम्ही फोन कट करून राहिले पुन्हा? अहो मला 2 मिनिटं जरा पगार. कारागीर बसलेले. मग कारागीर बसले ते आमचा दोष आहे का? फोन लावला आम्ही तो. कुठं बसले कारागीर? 2 मिनिटं थांबू नाही शकत का? कुठं बसले कारागीर? अहो 2 मिनिटं म्हणजे मी किती वेळा फोन लावून राहिले? एवढं मजा कधी घ्यायला पाहिजे व्यापाराची? कोणाची कोणी काय गिराईक असतंय, कोणी बसलेलं आहे, कोणाचं काय आहे काम? आम्ही तो उभा राहून फोन. कसं आहे कस्टमर आहे, आम्हाला तर झुकूनच राहावं लागतं, परंतु एवढं पण कोणी ताणायला नाही पाहिजे. तुम्हाला काय चेष्टा वाटून राहिली का? आम्ही मुलाचं लग्न ठरवलं होते. तुम्हाला आमची चेष्टा वाटते तर चेष्टा करायला मजा येऊ राहिली. इथे सगळे लोक बसलेले फोन अशा बाता करता तुम्ही. तुम्हाला काय बोलायची काय पद्धत आहे का? तुम्ही ग्राहकांची असं कसं बोलून राहिले? बाबा आमची चुकी झाली. अरे काय चुकी झाली तुम्हाला? काय आम्ही काय दुसरे दुकान नाही म्हणून तुम्हाला फोन लावून राहिले? अहो तुम्ही या काय या राहिले या राहिले. बरं तुम्हाला नाही नाही टॉवेल वगैरे टॉवेल मागितलंय का? टॉवेल आंघोळीला लागतो. तुमच्याकडे आंघोळीला आलोय का आम्ही आता? हॅलो बरं या तुम्ही या. या काय आंघोळीला नाही करायची आम्हाला, आम्ही काय येऊ तुमच्याकडे? हॅलो हॅलो तुम्ही या, खूप मजा घ्या. मजा घेत नाही आम्ही, आम्ही फार सिरियसली बोलतो. तुम्हाला मजाक वाटून राहिले तो. माझा ऐका, तुमच्या लाडे आम्ही तुमच्या सोबत जाऊन बनत घेऊन देऊ तुम्हाला. याला काहीच अर्थ नाही काबरा साहेब. तुम्ही जर नेहरू शेठला नको काय सांगा? तुम्हाला जे वस्तू खरेदी करायची अशा गावात पाहिजे असेल ना. तुमचं दुकान आहे ना काबरा साहेब? माझं जर ऐकून घ्या, तुमचं दुकान आहे ना? हॅलो तुमचं दुकान आहे का नाही काबरा साहेब? मग बनियन ठेवायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? हा घ्या मजा घ्या तुम्ही. या आईला मी ओळखून घेतलं. अरे बाबा आम्ही सगळे ते हसत होते सगळे पोरं. अरे म्हटलं आजकाल फोनवरलाही नाटक चालतात, लोक ते मेसेज बनवतात आणि ते फोनवर तिकडे तिकडे पाठवतात, तो आपली मजा घेऊ राहिला. दिलीप जोशी म्हणून तुमचे मित्र आहेत. म्हटलं बरोबर का दिल्याचंच काम झालंय सगळं. रेडिओवर लागणार तुमचा आवाज. अरे बापरे काय बात करता साहेब. थँक्यू थँक्यू. बाबूराव बाबूराव बाबूराव.